या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करत असताना पूर्वेतली जी राज्य आहेत ती एक थीम थोडीशी घेतलेली दिसते, त्यामुळे काही राज्यांची नावं आली लगेचच आमच्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी आणि खासदारांनी त्या ठिकाणी बजेट न वाचता घोषणा दिल्या, बजेट न वाचता प्रतिक्रिया दिल्या। मला असं वाटतं जनता तुम्हाला जेव्हा निवडून देते एवढीच अपेक्षा असते की काय तरतुदी आहेत त्या वाचल्या पाहिजेत। मी ॲट अ ग्लान्स, म्हणजे अजून माझ्याकडे फाईन प्रिंट यायची आहे, मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या। विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळभक्त ग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ऍग्री बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा 150 कोटी, MUTP 3 जो मुंबई करता महत्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, नागपूर मेट्रो 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 500 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी। म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे, उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू। ही तर ॲट अ ग्लान्स 5 मिनिटात काढलेली यादी आहे, फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले। मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो, महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे, आणि रेल्वेच्या बजेटचे पैसे तर अजून सांगितलेलेच नाहीत, आणि वेगवेगळ्या योजनांवर जे महाराष्ट्राला मिळालेले आहेत ते देखील अजून त्याचे फाईन प्रिंट माझ्या हाती यायचे आहेत। म्हणून विरोधकांना माझा सल्ला आहे, या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका। आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा। मी दाव्याने सांगतो माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे, म्हणून ॲट अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे। किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील हा मला विश्वास आहे।